गेले 5 दशक मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजेच अशोक मामा वयाच्या 75 नंतर देखील आपल्या कामाचे तारुण्य जपत आजही अनेकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या लोभस स्वभावामुळे ते सर्वांनाच आपले वाटतात. अशोक व निवेदिता ही जोडी अनेक वर्ष प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या जोडीची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होतीच, पण त्यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना आवडते. अशोक शराफ व निवेदिता शराफ हे दोघे कलर्स मराठीवरील सूरनवा ध्यासनवा या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. नुकताच त्यांचा एक प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये अशोक मामा व निवेदिता सराफ यांची कॉमेडी अंदाज पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यात त्यांच्यात एक खेळ खेळण्यात आला आहे. तेव्हा या खेळादरम्यान झालेली मजामस्ती या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. यावेळी कार्यक्रमाची निवेदिका रसिका सुनील मामांना निवेदिता यांच्याबद्दल एक प्रश्न विचारते. रसिका म्हणते, निवेदिता यांचं सर्वात आवडतं पर्यटन स्थळ कोणतं? यावर निवेदिता यांच्या हातात दिलेल्या फळावर त्या लंडन असं लिहितात. मात्र अशोक मामा त्यांच्या विनोदी शैलीत उत्तर देत त्यांच्या हातातील फळावर स्वयंपाकघर असं लिहितात. त्यांच्या या उत्तरावर परीक्षक स्पर्धक व उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि मामांनी हे विचित्र उत्तर का दिलं असा विचार करू लागतात. इतक्यात आपलं उत्तर कसं योग्य आहे हे सांगताना मामा म्हणतात, तिचं आवडतं ठिकाण स्वयंपाकघर आहे, कारण ती तिथे गेली की बाहेरच येत नाही, बाहेर येते आणि पुन्हा आत जाते, त्यामुळे ते एक प्रकारचे पर्यटन स्थळच झालं ना. त्यांच्या या उत्तरावर एकच हास्य कल्लोळ होता. मामाच्या या उत्तरावर निवेदिता देखील हसतात आणि त्यांच्या या विनोदाला दाद देतात. दरम्यान या व्हिडिओखाली चाहत्यांनीही कमेंट करत प्रतिसाद दिला आहे. तसेच अशोक व निवेदिता यांच्या नात्यात किती मोकळी आहे हे दिसून येते आणि त्यांच्या या नात्याची प्रशंसा देखील केली जाते.